कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. इतरत्र दाखल करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. याकरिता जिल्हा प्रशासनाने कल्याण ग्रामीण भागातील वरप येथील राधास्वामी सत्संगच्या प्रशस्त जागेवर सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी सुमारे 450 बेडचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून यामध्ये 200 ऑक्सिजन तसेच आयसीयूचे 150 बेडचा समावेश आहे. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयीन कर्मचाऱ्याची फौजही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले. कल्याण ग्रामीणकरिता मान्य जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे राधास्वामी सत्संग हॉल या ठिकाणी 450 बेडचा अद्ययावत हॉस्पिटल आम्ही करत आहोत. जवळपास 200 बेड हे ऑक्सिजनचे असतील आणि 100 ते 150 बेड्स ह्या अद्ययावतरित्या ICU करिता आम्ही करणार आहोत. या ठिकाणी सिव्हिल सर्जनमार्फत सर्व मेडिकल स्टाफ त्याचबरोबर महानगरपालिका उल्हासनगर यांच्यामार्फत स्टाफ या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेला आहे. जवळपास 15 दिवसात हे रुग्णालय सेवेत सुरू होईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पोर्ट न्यूज़.